औरंगाबाद महानगरपालिकेचे पाणी पुरवठ्यासंबंधी हायकोर्टात निवेदन सादर करण्यात आले आहे. याची सुनावणी दिवाळीच्या सुट्टीनंतर होणार आहे. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी लिमिटेड सोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय औरंगाबाद पालिकेच्या सर्वसाधारण सभेने 22 सप्टेंबर 2011 रोजी घेतला. तशी नोटीसही महापालिकेने कंपनीला बजावली. आता 1 ऑक्टोबर 2016 पासून शहराचा पाणी पुरवठा विभागाचा ताबा महापालिकेने घेतला आहे, असे निवेदन महापालिकेतर्फे ऍडव्होकेट अनिल बजाज यांनी खंडपीठात केले. कंपनीला करार संपुष्टात आणण्याबाबतच्या बजावलेल्या नोटीशीची प्रत त्यांनी न्यायाधीश आर एम बोर्डे आणि न्यायाधीश व्ही के जाधव यांच्या खंडपीठात सादर केली. खंडपीठाने त्याची नोंद घेत या लोकहितवादी याचिकेची पुढील सुनावणी दिवाळीच्या सुट्टीनंतर ठेवली आहे.